मराठी विषयाची अध्ययन स्तर निश्चिती करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बानेगावची विद्यार्थिनी कुमारी राज्यश्री परमेश्वर पडोळ ही तिच्या भावासोबत घडलेला प्रसंग त्या प्रसंगाचं वर्णन आपल्यासमोर या ठिकाणी करणार आहे, ज्याच्यामुळे आपण तिचं भाषण आणि संभाषण कौशल्य या ठिकाणी तपासणार आहोत आणि अध्ययन स्तर निश्चिती करणार आहोत. बोल बेटा. माझ्या भावाला साप चावला होता. आम्ही माझी मम्मी शाळेवर जायल होती. माझ्या मम्मीसोबत तो जायल होता. तिथून आला माझी मम्मी तो वावरात आला. माझी मावशी कापूस येत होती. माझे काका तिथं गवत उपटत होते. तिथे गे तो नालीतून गेला. माझ्या मावशीचा मुलगा तो गेला. माझ्या मावशीचा मुलगा मागे राहिला आणि तो पुढे गेला. कुठं चालला होता? जामानाला चालला होता. बर, जामानाला चालला होता. त्याला इथे साप चावला. मग तो साप चावला तर त्याला वाटलं काटा घुसला. तो आला बाहेर आला. रोडवर थांबला. मी त्याला लिंबाचा पाला खाऊ घातला. तो गोड लागला. मग माझे बाबा तिकडून येत होते गाडीवर. त्यांनी त्यांना गावात यायचं होतं. ते दवाखान्यात भोकरजणला घेऊन गेले. मग माझी आई होती. त्यांच्या बहिणीचा मुलगा होता. त्यांनी मोठी गाडी आणली. मग ते डॉक्टर म्हणे इथे नका मोठा साप आहे म्हणे इथे नका थांबू देऊ म्हणे. मग सलाईन लावून दिली. औरंगाबादला जायच्या टायमाला त्यांनी रक्ताच्या वांत्या केल्या. मग तिथं गेला तो. मग त्याला सलाईन लावली. मग 2-3 दिवसानंतर त्याला दिसत नव्हतं. वाचता येत नव्हतं. त्याला बारीक अक्षरं दिसत नव्हते. मग कधी घरी सुट्टी कधी झाली? मग 10 दिवसाच्या नंतर झाली. हो का? नंतर बरं वाटायला लागलं त्याला? त्याचं अंग वगैरे सुजलं होतं का? मग नाही का? पण खूप त्रास झाला असेल नाही? आणि तो साप कोणी बघितला होता मग चावलेला? बघितलाच नाही सर. तो तिथं बघायला गेलो आम्ही. तो सापडलाच नव्हता तो. हो का? म्हणजे फार जीवावरचा प्रसंग होता म्हणायचं त्याच्या. बरं, ते तू बोललीस की लिंबाचा पाला खाऊ घातला होता. म्हणजे काय प्रकार काय केलं होतं नेमकं? सर, लिंबाचा पाला जर खाऊ घातला ना, कडू जर लागला ना, तर साप डसेल नाही राहत. म्हणजे मिरचीचं काय कसं काय म्हणायचं तुला? सर, येऊ लिंबाच पाला. मामाच्या चुलत मामाच्या पोराला पण दसला होता ना, तो लिंबाच पाला खाऊ घातला होता. त्याला गोड लागला सर. तो म्हणजे आणखीन द्या म्हणजात. मग त्याला पण दाखवून म्हणजे तो काय म्हणे लिंबाचा पाला खाल्ल्यावर? म्हणे गोड लागू राहील म्हणे. आणखीन द्या म्हणे. मग आई त्या म्हणे त्या दुसऱ्या बाई आल्या म्हणे लिंबाच पाला खाऊ घाल म्हणे. मग लिंबाच पाला खाऊ घातला आणि औरंगाबादला नाही. हो का? म्हणजे लिंबाचा पाला गोड लागतो. आणि दुसरं काय म्हटली तू? मिरची तिखट लागत नाही. त्याला खरंच तसं गोड लागला होता का बरं लिंबाचा पाला? तो काय म्हटला? तू होती का तेव्हा तिथं? तो काय म्हणी? लिंबाचा पाला गोड लागला. माझ्या बाबा गोड लागतो का म्हणे. हा, माझ्या बाबांना माझ्या काकांना दवाखान्यात नेलं सर. त्याला नाही सर, घरी नेलं. मग गाडीवर आणि मग श्री स्वामी समर्थाची अगरबत्तीची उडी लावली. मग माझे पप्पा आले. मग तिकडून बैल चालत होते तर मग त्याला दवाखान्यात नेलं सर. भोकरजणला मग तिथं सलाईन लावली. मग गाडीत नेलं सर त्याला. अच्छा, म्हणजे श्रद्धेपोटी आपण शेतकरी वर्गातली माणसं ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. जसे की स्वामी समर्थांची उदी लावली किंवा त्याला लिंबाचा पाला खाऊ घातला, यामागे काय असतं? त्या प्रसंगाच्या वेळेस त्या वेळेला जे काही सुचेल त्याचे आईवडील त्या मुलासाठी करत असतात. तसंच त्यांनी केलं आणि तू जो प्रसंग सांगितला हा फार छान पद्धतीने सांगितलास. व्हेरी गुड बेटा.